निश्चितच आपला पण सहभाग निवडणुकीमध्ये असला पाहिजे. जरी आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आहोत तरी आपलं मत जे अमूल्य मत आहे ते आपल्याला कुठेतरी पक्षाला द्यावं लागतं, त्यामुळे ते आपले समविचारी पक्ष म्हणून आपण निश्चितच महाविकास आघाडीच्या सोबत असणार आहे. जसं आता एखाद्या मुलीवरती कुठेतरी अत्याचार होतो आहे, तिला काहीतरी आपल्यावरती वाईट प्रसंग होणार आहे हे कळतं. अनेक ठिकाणी जसं नागपूरला आपण जिजाऊ सुपर मार्ट, एक महिला जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून एक सुपर मार्ट तयार केलेला आहे, हा डीमार्ट सारखं, तर त्यातून महिलांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांचा एक आर्थिक सोर्स वाढलेला आहे. परंतु आज काय हुकुमशाहीचा एवढा कळस गाठला गेलेला आहे, ही दडपशाही आहे की महिलांचा आवाज कुठेतरी दाबण्यात येत आहे आणि त्यामुळे कसं महिलांनी त्या भाग तिकडे न वळता आपली प्रगती केली पाहिजे आणि आपल्या मुलाबाळांना कसं वैज्ञानिक दृष्टिकोनातून दैववादी न बनवता एक कर्मवादी बनवलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण इथे काम करतो. आणि जिजाऊ ब्रिगेड आज महाराष्ट्रभर जे पोहोचलेली आहे, आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा आहेत आणि महिलांना मुख्य प्रवाहात जोडून त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा जिजाऊ ब्रिगेडचं एक महत्त्वाचं ध्येय आहे. जनरली महिला काय कर्मकांड, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या जोखंडातून बाहेर येत नाही आहे. आणि जर पाहिलं आपण भारतभर खूप साऱ्या सामाजिक संघटना आहे ज्या अनेक मुद्द्यावर काम करत आहेत, पण महिलांनी जिजाऊ ब्रिगेडमध्येच काय यावं असं आपल्याला वाटतं? आणि इथे आमच्या इथे हे अंधश्रद्धेला अजिबात थारा नाही आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये आधीच महिला कमी आहेत, अशी एखादीच महिला बोटावर मोजणे इतकी जी आहे की जे समाजाचे प्रश्न घेऊन पुढे जाते. आपण सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला एवढं शिक्षण देऊन पुढे आणलं, जिजाऊंचं आपण महाराष्ट्र म्हणतो, अहिल्याबाई होळकरांची प्रेरणा घेतो आणि कुठेतरी महिलांचा आवाज दाबण्याचा सत्तेचा पण असा गैरवापर व्हायला नको असं मला वाटतं. आणि आदरणीय खेडेकर साहेबांनी अगदी स्पष्टपणे जाहीर केलेलं होतं की आम्हाला जे आरक्षण आहे ते ओबीसी मधूनच पाहिजे आहे, की कारण ते टिकणारं आरक्षण आहे. मंत्रालय समोर आझाद मैदानावरती आम्ही धरणे आंदोलन 4-5 दिवस केलेलं आहे. तर बघा काय होतं की आतापर्यंत जेवढेही महिला अत्याचार झाले तर आपण पाहतो की निर्भया प्रकरण झाल्यावर आपण कॅन्डल मार्च केला, कोपर्डीसारखं प्रकरण झाल्यावर आपण मूक मोर्चे केले, त्यानंतर प्रियंका राठोडला रस्त्यात जाळलं तर त्यावेळेस आपण नाईट मार्च केले होते. असे मुलींना फक्त पुस्तकी ज्ञान आणि काहीतरी डिग्री मिळवण्यासाठी एक अभ्यास करायला लावतो आपण, तो डायल केला पाहिजे. आपल्या मोबाईलमध्ये अनेक कॉन्टॅक्ट असतात पण सुरुवातीला पहिल्या याच्यावरती आपला हेल्पलाईन नंबर असला पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवई आज आपल्या सगळ्यांचं स्वागत करते राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या सत्रामध्ये. आज आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ता, एक वक्ता, उत्तम लेखिका आणि सुप्रसिद्ध वक्ता असं ज्यांना आपण म्हणू शकतो. आणि नुकतीच त्यांची जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे अशा सीमाताई बोके आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. सीमाताई, तुमचं आपल्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या सत्रामध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते. जय जिजाऊताई. धन्यवाद. धन्यवाद जय जिजाऊ. ताई, सगळ्यात आधी मी तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छिते की खरं तर आपली नुकतीच नियुक्ती झालेली आहे प्रदेश अध्यक्ष पदावर, एक जबाबदारीचं पद आपल्याकडे सोपवलं गेलं आहे. आपले राजमुद्रा न्यूज लाईव्हतर्फे खूप खूप अभिनंदन. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ताई, ह्या संघटनेची थोडक्यात माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना करून द्याल. नक्कीच. जय जिजाऊ. जिजाऊ ब्रिगेड ही संघटना मराठा सेवा संघ जो आपला एक सामाजिक संघटना आहे त्याचाच एक कक्ष म्हणून जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रभर काम करत आहे. एक सप्टेंबर 1990 मराठा सेवा संघाची स्थापना झाली आणि त्यानंतर काही वर्षानंतरच जिजाऊ ब्रिगेडची सुद्धा स्थापना झाली आहे. मराठा सेवा संघाने सुरुवातीपासूनच जिजाऊला आपलं प्रेरणास्थान मानलेलं आहे, त्यामुळे महिलांची संघटना असावी अशा सुरुवातीपासूनच एक ध्येय होतं. आणि म्हणूनच ॲडव्होकेट आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, जे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आहे, त्यांनी महिलांना पुढे आणण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड या कक्षाची निर्मिती केली आणि गेल्या 25 वर्षापासून महाराष्ट्रभर जिजाऊ ब्रिगेड अत्यंत ताकदीने काम करत आहे. अगदीच. तरी जिजाऊ ब्रिगेडचं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे, काय सांगता येईल? जिजाऊ ब्रिगेड आज महाराष्ट्रभर जे पोहोचलेली आहे, आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा आहेत, आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगदी भरभरून आपलं काम चालतं. आणि मूळ उद्देश हा आहे की जो धर्मग्रंथांनी आपल्याला एक चाकोरीबद्ध जीवन महिलांचं जे होतं, चार भिंतीमध्ये जोखडून महिलांना ठेवण्यात आलेलं होतं आणि मुख्य प्रवाहाच्या त्या अगदी
दूर होत्या आणि महिलांना मुख्य प्रवाहात जोडून त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा जिजाऊ ब्रिगेडचं एक महत्त्वाचं ध्येय आहे. जनरली महिला काय कर्मकांड अंधश्रद्धा रूढी परंपरा या जोखंडातून बाहेर येत नाही आहे आणि त्यावरती खूप एक पगडा आहे. तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांच्या विचारामध्ये एक प्रगल्भता यावी आणि सर्व सामाजिक दृष्टिकोनातून त्या पुढे याव्या हाच एक उद्देश जिजाऊ ब्रिगेडचा आहे. नक्कीच ताई, पण अशा अनेक सामाजिक संघटना आहेत. आज जर पाहिलं आपण भारतभर खूप साऱ्या सामाजिक संघटना आहे ज्या अनेक मुद्द्यावर काम करत आहेत, पण महिलांनी जिजाऊ ब्रिगेडमध्येच काय यावं असं आपल्याला वाटतं? बरोबर आहे. पण जिजाऊ ब्रिगेडमध्ये अनेक आपण जे म्हटलं आहे अनेक सामाजिक संघटना आहे किंवा पक्षामध्ये सुद्धा महिला आहेत, परंतु जिजाऊ ब्रिगेडकडे आज एवढ्या प्रचंड प्रमाणात महिलांचं संघटन वाढलेलं आहे. तर त्यामागचं म्हणजे हे आहे की जिजाऊ ब्रिगेडमध्ये अत्यंत सन्मानाची वागणूक महिलांना आहे. एक उच्च दर्जाचं स्थान आपण महिलांना इथे देतो आणि जिजाऊ ब्रिगेडचा जो विचार आहे तो सर्व महापुरुषांच्या एक विचारावरती अवलंबून आहे. आपण फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्यांचे जे विचार आहेत ते महिलांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि इथे आमच्या इथेमध्ये हे अंधश्रद्धेला अजिबात थारा नाही आहे आणि त्यामुळे कसं महिलांनी त्या भाग तिकडे न वळता आपली प्रगती केली पाहिजे आणि आपल्या मुलाबाळांना कसं वैज्ञानिक दृष्टिकोनातून दैववादी न बनवता एक कर्मवादी बनवलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण इथे काम करतो आणि निश्चितच आमचे विचार सर्व महिलांना पटतात. आपण ज्या पद्धतीने त्यांना पटवून देतो, सर्व महापुरुषांचे दाखले देऊन, संतांनी ज्याप्रमाणे महिलांना सन्मानाची वागणूक त्यांच्या लिखाणामध्ये दिलेली आहे त्या सगळ्यांचा दाखला देऊन आपण महिलांना यामध्ये प्रेरित करतो येण्यासाठी, तर महिला अत्यंत उत्साहाने जिजाऊ ब्रिगेडमध्ये येण्यास उत्सुक असतात. अगदी, कारण समाजाच्या मागासलेपणाचं महिला अंधश्रद्धा हे एक प्रमुख कारण आहे. तर आपण एक वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न हे संघटन करत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. तर ताई, आत्ताच एक बातमी आलेली आहे की जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सहसचिव सरोजताई देशमुख यांना तडीपारची नोटीस बजावण्यात आलेली आहे. तर हा कुठेतरी महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असं आपल्याला वाटतं का? निश्चितच. काय आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये आधीच महिला कमी आहेत, अशी एखादीच महिला बोटावर मोजणे इतकी जी आहे की जे समाजाचे प्रश्न घेऊन पुढे जाते आणि अत्यंत ताकदीने समाजाच्या या सामाजिक प्रश्नांना ती फेस करते. परंतु आज काय हुकुमशाहीचा एवढा कळस गाठला गेलेला आहे, ही दडपशाही आहे की महिलांचा आवाज कुठेतरी दाबण्यात येत आहे. आपण सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला एवढं शिक्षण देऊन पुढे आणलं, जिजाऊंचं आपण महाराष्ट्र म्हणतो, अहिल्याबाई होळकरांची प्रेरणा घेतो आणि कुठेतरी महिलांचाच आवाज दाबण्याचा म्हणजे अगदी वागणूक अशी की एकदम असं म्हणजे की एखाद्या गुंडाला आपण वागणूक देतो तशा पद्धतीनं वागणूक असं दिल्या गेलेली आहे. कुठेतरी काही चूक असेल काही असेल तर ते सामंजस्याने आपण सोडवली पाहिजे. सत्तेचा पण असा गैरवापर व्हायला नको असं मला वाटतं आणि जिजाऊ ब्रिगेड या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. ताई, आता आंदोलनावरनं आठवलं की म्हणजे महाराष्ट्रभर अनेक आंदोलनं चालू आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. तर आंदोलनाला जवळ 7-8 महिने होत आले, काही सकारात्मक जे अपेक्षित आहे समाजाला असं काही उत्तर मिळत नाही आहे. तर आपली मराठा आरक्षणावर भूमिका नेमकी काय असणार आहे? मराठा सेवा संघाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे, अगदी 1995 पासूनची. आदरणीय खेडेकर साहेबांनी अगदी स्पष्टपणे जाहीर केलेलं होतं की आम्हाला जे आरक्षण आहे ते OBC मधूनच पाहिजे आहे की कारण ते टिकणारं आरक्षण आहे. आता जे आरक्षणाचे वेगवेगळे प्रलोभन देऊन असं म्हणजे समाजाची दिशाभूल करण्यात येत आहे, तर ते आरक्षण कुठेही टिकणारं नाही हे आम्हाला माहीत आहे. पण तरी सुद्धा एक कुठेतरी गाजर दाखवल्याप्रमाणे समाजाचा खेळ करण्यात येतो आहे आणि आम्ही संविधानाला मानणारे सर्व आहोत आणि संवैधानिक मार्गाने जे काही न्याय आम्हाला मिळेल ते आम्हाला मान्य आहे. अगदी बरोबर आहे, म्हणजे संवैधानिक मार्गाने जे आरक्षण दिलं जाईल तेच आरक्षण खरं आणि टिकणार असेल. जिजाऊ ब्रिगेड म्हणून आम्ही मराठा आरक्षणावर अगदी मुंबईला जाऊन मंत्रालयात महाराष्ट्रभरातील अगदी 1000 महिला आम्ही तिथे जमलो होतो आणि मंत्रालयासमोर आझाद मैदानावरती आम्ही धरणे आंदोलन 4-5 दिवस केलेलं आहे मराठा आरक्षणासाठी. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासून मराठा आरक्षणात सकारात्मक आहोत.
बरोबर. ताई, आता महिलांचं, आता मागेशी आपण मुद्दा घेतला सरोज देशमुख यांचा, तर हे झालं या पद्धतीचं. पण असे अनेक घटना आज महिला अत्याचाराच्या, बऱ्याचशा घटना घडत आहे, महिला अत्याचाराच्या केसेसमध्ये वाढ झालेली आहे. तर बघा काय होतं की आत्तापर्यंत जेवढेही महिला अत्याचार झाले तर आपण पाहतो की निर्भया प्रकरण झाल्यावर आपण कॅन्डल मार्च केला, कोपर्डीसारखं प्रकरण झाल्यावर आपण मूकमोर्चे केले, त्यानंतर प्रियंका राठोडला रस्त्यात जाळलं तर त्यावेळेस आपण नाईट मार्च केले होते. असे महिला अत्याचाराचे प्रकरणं झाल्यावर आपण कुठल्या ना कुठल्या प्रकरणात निषेध नोंदवत असतो, आपण अगदी निवेदनं देत असतो, शिक्षेची मागणी करत असतो. परंतु हे होऊच नये यासाठी जिजाऊ ब्रिगेड नेमकी काय भूमिका घेत आहे? जिजाऊ ब्रिगेड सुरुवातीपासून प्रबोधनाचा एक मार्ग आपण अवलंबलेला आहे. या गोष्टी घडूच नये यासाठी आपण आपल्या मुलींना तशा पद्धतीने हे करायला पाहिजे. अगदी म्हणजे काय आहे की समाजामध्ये आपण जे चित्र बघतो, मुलींना फक्त पुस्तकी ज्ञान आणि काहीतरी डिग्री मिळवण्यासाठी एक अभ्यास करायला लावतो आपण. उच्च पदावर काहीतरी गेलं पाहिजे, चांगल्या डिग्र्या मिळवल्या पाहिजे, परंतु जे बेसिक नॉलेज असतं, जे जनरल नॉलेज असतं, ते आपण मुलींना देत नाही. जसं आता एखाद्या मुलीवरती कुठेतरी अत्याचार होतो आहे, तिला काहीतरी आपल्यावरती वाईट प्रसंग होणार आहे हे कळतं, पण तेव्हा ती मुलगी जशी फोन करते आईवडिलांना की मी अडचण आहे, किंवा ती बाहेरगावी शिकायला असते तेव्हा ती फोन करते, बहिणीला करत असेल, वडिलांना करत असेल, आईला करत असेल, ती इथपर्यंत कधी येणार काय येणार. पण आपण जर का मुलींना सांगितलं की एक इमर्जन्सी जो हे असतो, हेल्पलाईन नंबर असतो, तो डायल केला पाहिजे. आपल्या मोबाईलमध्ये अनेक कॉन्टॅक्ट असतात, पण सुरुवातीला पहिल्या याच्यावरती आपला हेल्पलाईन नंबर असला पाहिजे आणि मुलींना तेवढ्या प्रकारे असं नॉलेज दिलं पाहिजे की सुरुवातीला तू हेल्पलाईन नंबर डायल कर, जेणेकरून तुला 10 ते 15 मिनटात तिथे मदत होईल. आई वडील कधी येतील, काय येतील, असे छोट्या मोठ्या गोष्टी जसं आत्मसंरक्षणाचे धडे आहेत ते मुलींना दिल्या गेले पाहिजे. कारण आज मुली बाहेरगावी शिकत आहेत, एकट्या राहतात, मग तिथे त्यांना सुरक्षित राहण्यासाठी आता ह्या ज्या घटना आहे त्याला आळा घालण्यासाठी आपण प्रबोधनाच्या माध्यमातून, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा नेहमीच आदर केलेला आहे, सन्मान केलेला आहे, तर मुलींनाच संस्कार देण्यापेक्षा मुलांनासुद्धा ते संस्कार देणं खूप गरजेचं आहे की समाजामध्ये जे तुम्हाला वावरताना मुली दिसतात ते तुमच्या कुठेतरी बहीण आहे, तुम्ही महिलांना कसं मातेसमान वागणूक दिली पाहिजे, हे आपण प्रबोधनातून प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगत असतो की अशा घटना समाजामधून होऊ नये. आणि बऱ्याच प्रमाणात या म्हणजे या ज्या घटना आहेत त्याला आळा घालण्याचा प्रयत्न आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून केलेला आहे आणि करत आहोत. निश्चितच, म्हणजे केवळ मुलींनाच सक्षम करणं या व्यतिरिक्त मुलांनाही त्याची जाणीव करून देणं अत्यंत गरजेचं आहे असं आपण सांगितलं. अगदी बरोबर आहे, कारण अशी ज्यावेळेस प्रकरणं होतात ना कोणीच वाचवायला येत नाही. या ठिकाणी गाडगेबाबांचा एक ओवी म्हणजे आठवली मला की मंदिरासमोर लुटली इज्जत हा पाहत बसला पोरीला, राखण करतो म्हणाला स्वतःच गेला चोरीला. तेव्हा मुली ज्यावेळेस आत्मनिर्भर होतील, स्वतः स्वतःचं रक्षण करायला शिकतील आणि मुलांना जाणीव होईल, तर निश्चितच हे महिला अत्याचाराची प्रकरणं थांबतील. यावरूनच एक प्रश्न आहे की महिला आत्मनिर्भर व्हावं, त्यांनी आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम व्हावं यासाठी काही धोरणं जिजाऊ ब्रिगेड राबवते का? हो निश्चितच, आपण जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आधी संघटन वाढवत आहोत. कारण महिला संघटित होणे, एकत्रित होणे आणि मिळून त्यांनी काहीतरी आर्थिकदृष्ट्या एखाद्या म्हणजे रोजगारासंबंधी किंवा एखादा मोठा बिझनेस स्थापन करणे, आम्ही अनेक ठिकाणी जसं नागपूरला आपण जिजाऊ सुपर मार्ट, एक महिला जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून एक सुपर मार्ट तयार केलेला आहे, हा डीमार्ट सारखं, तर त्यातून महिलांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांचा एक आर्थिक सोर्स वाढलेला आहे. अशा पद्धतीने आपण अनेक म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायात महिलांना उतरत आहोत आणि प्रत्येक बचत गट असेल, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून बचत गट निर्माण करणे आणि त्यातून आपण कुठेतरी रोजगारही केला पाहिजे अशा दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करत. निश्चितच, म्हणजे आपण जे व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहात, जे मेळावे घेत आहात, त्यातून निश्चितच प्रतिसाद चांगलाच मिळत असेल. आपल्या संघटनेचा एक उद्योजक कक्ष आहे, त्या कक्षाच्या माध्यमातून आपण महिलांना आर्थिक रोजगार देण्याचा आपण प्रयत्न, निश्चितच त्यातून महिला उद्योजक तयार होत आहे. ताई, आता तुम्ही मराठवाडा दौऱ्यावर आहात, तर या मराठवाड्यातून महिला बाहेर पडत आहेत का, की तुम्हाला कसा प्रतिसाद वाटतोय त्यांचा? प्रतिसाद एकदम उत्तम आहे, कारण आजवर आपण बघतोय बहुजन समाजातील महिला बाहेर यायला पाहत नाही आणि मराठा समाजातील महिला तर बिलकुलच येणे, आणि मराठवाड्यामध्ये त्या गोष्टी फार आहेत, म्हणजे जसं रूढी परंपरा आणि महिलांना जसं गोशा पद्धती वगैरे ह्या भरपूर हे होत्या. परंतु आपण जे आता प्रबोधनाचं हे करतो आहोत, जे परंपरा आपली चालू आहे सेवा संघाची, त्या माध्यमातून आता बऱ्यापैकी महिला उतरत आहेत आणि सर्वांचा एक उत्साह आहे की जिजाऊ ब्रिगेडमध्ये काहीतरी एक आपल्याला सक्षम मानसिकदृष्ट्या
आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या म्हणजे सर्वांगीण आपला कुठेतरी विकास होतो आहे, कारण आज संघटनेच्या माध्यमातून अनेक महिला वक्त्या तयार झाल्या आहेत, अनेक लेखिका आहे, शेकडो महिला तयार होत आहेत, हे संघटनेची एक आम्हाला देन आहे. त्यामुळे इथे सगळं दिसत आहे की आपल्याला विचारपीठ मिळत आहे, स्टेजवर वेगवेगळ्या पद्धतीने परफॉर्म महिला करत आहे, आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये सांस्कृतिक कक्ष असेल, बाकी काही साहित्याचा कक्ष असेल, अशा पद्धतीने महिला पुढे येत आहे. त्यामुळे सगळ्यांचं एक आकर्षण जिजाऊ ब्रिगेडमध्ये वाढत आहे आणि सगळीकडे भरभरून प्रतिसाद मिळत आहे. क्या बात आहे. तरी हे ऐकून खरंच आनंद झाला, कारण महिला घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे. पण एक स्त्री म्हटलं की घर आलं, मुलं आले, परिवार आला, पाहुणे रवळे, सगळंच काही सांभाळावं लागतं. आणि मग हे सांभाळताना ना आपले खांदे कितीही मजबूत असले तरी ते थकायला होतात. एक डॉक्टर या नात्यानं असं अनुभव असं येतं की महिला सगळीकडे अतिशय छान पद्धतीनं आपल्या जबाबदाऱ्यांचं ओझं अतिशय छान सांभाळताय, अतिशय छान समतोल राखताय, पण स्वतःच्या आरोग्याची मात्र दैना होते, कारण घरोघरी ती आजारी, अशी आता सध्या परिस्थिती आहे. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आपले बघा दौरे आहेत, तुमच्याकडे एक महत्त्वाचं जबाबदारीचं पद आहे, त्यातल्या त्यात घर आणि सगळं सांभाळून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी कशी घेताय? खरं सांगायचं म्हणजे बाहेर पडल्यानंतर ह्या आरोग्याच्या ज्या काही तक्रारी असतात त्याकडे बिलकुल म्हणजे लक्ष जात नाही. आणि ज्या आपण लोकांमध्ये मिसळतो, त्यांचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, त्या आपल्यापर्यंत जेव्हा येतात तर आपल्याला असं वाटतं की आपल्या समस्या अडचणी खूप छोट्या आहेत. आणि जेव्हा आपण या सकारात्मक बघतो या सगळ्याकडे, तेव्हा निश्चितच आपल्याला आपला तब्येत खराब वगैरे आहे, आजार आहे, काही याच्याकडे होते. आणि ज्या घरात महिला राहतात म्हणजे त्या कुठल्याच याच्यामध्ये वावरत नाही, तर त्या नुसतं आजारपणाला कवटाळून बसतात. मला तर म्हणजे मी सांगू इच्छिते चॅनलच्या माध्यमातून की खरंच ज्या म्हणजे नोकरीवर आहेत, ज्या जॉब करता आहेत, त्यांना तर तब्येतीच्याकडे लक्ष द्यायला म्हणजे वेळ नसल्यापेक्षा की आपले काहीतरी आजार आहे ते हे विसरून जातात, कारण त्यांना रोज बाहेर पडावं लागतं. परंतु ज्या गृहिणी आहेत आणि घरात घरकाम करतात आणि मग राहिलेल्या वेळामध्ये त्या असं हे करतात, तर त्यांनी जर सामाजिक क्षेत्रामध्ये आलं तर निश्चितच एक समाधान मिळतं आणि त्या समाधानातून आपलं आरोग्यसुद्धा सुधारते असं मला वाटते. क्या बात आहे. खूप छान संदेश दिला ताई. निश्चितच महिला आपल्याकडे म्हणजे आपल्या संघटनेकडे आकर्षित तर होतीलच आणि घरातून बाहेरसुद्धा पडतील. कसं असतं की व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं, वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येत असतात. आता संघटना म्हणलं की अनेक व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके विचार, आणि त्यातल्या त्यात महिलांना एकत्रित करणं खूप मुश्किल आहे, कठीण आहे असं म्हटलं जातं. पण आपण महिलांना एकत्रित केलं तरी एकत्रित टिकवून ठेवणं अवघड आहे म्हटलं जातं. तर आपण प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत, तर ह्या महिलांचं संघटन टिकवताना आपल्याला काही अडचणी येतात का, किंवा या महिलांना सांभाळताना नेमक्या काय अडचणी येतात, काय सांगाल? अडचणी येतात, येत नाही असं नाही. आता कुटुंबामध्येच तर वादविवाद होतात, अगदी जावादेराने असेल, सासू सुना असेल, काही कुरबुरी होत राहतात, म्हणजे कुटुंबातच एका विचाराची व्यक्ती नसतात. तर या क्षेत्रामध्ये आल्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांचं संघटन करणं निश्चितच एक आव्हान होतं, कारण सगळ्यांचं असं म्हणणं असतं की चार बाया एकत्र आल्या की तिथे भांडणं, तक्रारी असं हे होतं. परंतु जो विचार महापुरुषांचा आपल्याला मिळालेला आहे, त्यांनी जे समाजामध्ये जे हे केलेलं काम केलेलं आहे समाजाच्या म्हणजे विकासासाठी, किंवा त्यांनी पूर्ण आपलं जे आयुष्य आहे समाजाला खर्ची घातलं आहे, तर त्या महापुरुषांची प्रेरणा घेऊन कितीही मोठं आव्हान असेल किंवा कुठल्याही समस्या असेल, काही तक्रारी असतील, त्याचं चांगल्या पद्धतीने निवारण करून, काही मतभेद असतील, काही त्यांच्यामध्ये काही कुरबुरी असेल, तर दोन्ही कडच्या गटाला सोबत घेऊन त्यातून एक सकारात्मक मार्ग काढायचा आणि पुढे चालायचं, असं चालू आहे. आणि सर्व महिला मला खूप छान सपोर्ट करत आहेत. निश्चितच ताई, खरं तर यांना महिलांना एकत्रित करणं आणि त्या जबाबदारीतून पुढे जाणं हे खरं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण ती निश्चितच चांगल्या पद्धतीनं पेलवाल. मात्र ताई, अजून एक प्रश्न आहे की सध्या महाराष्ट्रातील राजकारण बघितलं तर महाराष्ट्रात अतिशय राजकारणाची पातळी अतिशय खालावत चाललेली आहे आणि त्यातल्या त्यात आता लोकसभा इलेक्शन लागलेलं आहे. तर आपली एक सामाजिक संघटनेची किंवा प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेडची म्हणून काय भूमिका असेल? निश्चितच आपला पण सहभाग निवडणुकीमध्ये असला पाहिजे. जरी आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आहोत तरी आपलं मत जे अमूल्य मत आहे ते आपल्याला कुठेतरी पक्षाला द्यावं लागतं. आपण मराठा सेवा संघाचा जो एक महत्त्वाचा कक्ष होता संभाजी ब्रिगेड, त्यांनी 25 वर्षाची जी म्हणजे त्यांची पार्श्वभूमी होती सामाजिक क्षेत्रातील, तर आता त्यांनी 2014 एक राजकीय म्हणून हे केलं आहे, 2016 राजकीय याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. तर आपल्यासाठी एक हक्काचा
पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड आलेला आहे, त्यामुळे आपण संभाजी ब्रिगेडसोबत आहोत आणि संभाजी ब्रिगेडची युती महाविकास आघाडीसोबत आहे, त्यामुळे ते आपले समविचारी पक्ष म्हणून आपण निश्चितच महाविकास आघाडीच्या सोबत असणार आहे. निश्चितच, कारण राजकारण म्हटलं किंवा संविधान जरी म्हटलं ते किती चांगलं किंवा वाईट हे ते कोणाच्या हातात आपण देतोय, त्याची अंमलबजावणी करणारे किती काय म्हणतात त्याला सकारात्मक आहे, किती लायक आहे आणि त्याची अंमलबजावणी किती व्यवस्थित रीतीने होते त्यावर ते अवलंबून असतं. म्हणून प्रत्येक नागरिकाने आपला सतसद विवेक बुद्धी जागृत ठेवून या इलेक्शनमध्ये भाग घ्यायलाच हवा. तरी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या या सत्रामध्ये आपण महिलांना किंवा जनतेला काय आव्हान करू इच्छिता? राजमुद्रा चॅनलच्या माध्यमातून महिलांना एकच आव्हान आहे की आजचं जे राजकारण आहे किंवा जे लोक आपला एक गैरफायदा घेत आहे महिलांचा, कारण राजकारण हे धर्मावर आणि देव आणि धर्माचा आधार घेऊन जास्त केलं जात आहे आणि या धार्मिक पगड्यामध्ये महिला जास्त अडकलेल्या आहेत. आपण आज पाहतो आहे की प्रत्येक ठिकाणी अनेक असे सत्संग आहे, मोठमोठे प्रवचन एक महाराज बोलवून वगैरे जे करत आहेत ते महिलांना भरकटवण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे. निश्चित मी या चॅनलच्या माध्यमातून महिलांना एक थोडंसं विनंती करते की डोकं ठिकाणावर ठेवून जरा डोळसपणे काहीतरी चिकित्सा करून आपण पाहिलं पाहिजे. आपण शिक्षण घेतलेलं आहे, सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला एवढं शिकवलं आहे आणि सगळ्या एज्युकेटेड झालेल्या वेल क्वालिफाईड महिला आहेत, परंतु तरीही आपण या कर्मकांडामध्ये आणि या अंधश्रद्धेमध्ये गुंतवून न राहता अगदी राजकारणामध्ये सुद्धा आपण आलं पाहिजे. आपले जे बुद्धी आहे, आपले जे कौशल्य आहे, कलागुण आहे, त्याचा विकास आपण या सकारात्मक याच्यामध्ये आला पाहिजे, जेणेकरून देशाच्या विकासामध्ये सुद्धा आपला हातभार लागेल आणि त्याच त्या रूढी परंपरांना कवटाळून बसणे आणि आता ते जे चालू आहे महाराज लोक येऊन आपल्याला तिकडे त्या प्रवाहामध्ये नेत आहेत, तर आता या 21व्या शतकामध्ये जर आपण तिकडे गेलो तर मग आपली प्रगती कुठे होणार? आजही आपण मुलांना ते काय एक लोटा जल आणि सब समस्या का हल यामध्ये जर गुंतून ठेवणार असणार तर मग आपली पिढी कुठे जाणार आहे? ती आपण जर दैववादी बनत असणार तर फुले शाहू आंबेडकरवादी जो महाराष्ट्र म्हणतो आपण आणि त्या विचारावरती आपली पुढची पिढी आहे आणि आपल्या पुढच्या पिढीवर देशाची जे हे आहे अर्थव्यवस्था किंवा आपण जे म्हणतो महासत्ता देश बनला पाहिजे ते त्या पिढीवर अवलंबून आहे. मग ते पिढी घडवण्याचं काम आपल्या महिलांच्या हातात आहे, मग आपण त्यांना योग्य प्रकारे दिशा दिली पाहिजे. हे आपला आता जे जबाबदारी आहे मग त्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण योग्य पद्धतीने गेलं पाहिजे. मी आव्हान करेल सर्वांनी जिजाऊ ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा. जिजाऊ ब्रिगेडसारखी जी वैचारिक आणि आक्रमक संघटना आहे, आपण वेळोवेळी आपल्या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न उचलत असतो, आपले हक्क आणि अधिकारासाठी आपण एक लढा देतो आणि म्हणूनच ही संघटना आपल्याला एकदम अशी कुटुंबाप्रमाणे वाटते आणि एक आम्हाला सुरक्षित वाटतं या संघटनेमध्ये. अच्छा, कारण जे विचार आहेत हे महापुरुषांचे आहे. शिवाजी महाराज असेल, राष्ट्रमाता जिजाऊ असेल, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच सगळे जे महापुरुष आहेत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर ही संघटना चालते आहे. त्यामुळे मला सर्वांना आवाहन करायचं की आपण संघटनेमध्ये सहभागी व्हा आणि निश्चितच आपला स्वतःचा विकास आणि समाजाचा विकास साधावा. धन्यवाद. निश्चितच ताई, आपण जे काही आत्ता बोलले, जे उत्तरं दिले, त्यावरनं मला एक दोन ओळी बोलाव्याशा वाटतात. कारण महापुरुषांनी महिलांसाठी खरंच खूप काही केलेलं आहे. म्हणजे बघा, शत्रू जर समोर आला तर शत्रूच्या नजरेला नजर रोखून पाहायची, पण शत्रूंची स्त्री जरी समोर आली तर नजर खाली गेली पाहिजे. म्हणजे स्त्रियांना सन्मान छत्रपती शिवरायांनी दिला, म्हणजे त्या आत्मसन्मानानं जगायला शिकतील. त्यानंतर महात्मा फुलेनं म्हटलं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, पण तिच्या हाती जर शिक्षणाची दोरी दिली तर झोका अगदी योग्य दिशेला झेपावेल. महात्मा फुलेंनी स्त्रियांना शिक्षण दिलं. याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलं की जिच्या हाती शिक्षणाची दोरी तिचा झोका योग्य दिशेला झेपावेल, मात्र जर तिच्या हातात आर्थिक जबाबदाऱ्या दिल्या, आर्थिक खर्च करण्याचे तिला अधिकार दिले, तर तिचा झोका आकाशाला गवस निघालेल. पण याही पुढे जाऊन जर जिजाऊ ब्रिगेड संघटनेचा विचार केला आणि आपल्या पूर्ण मुलाखतीचा जर विचार केला तर मला असं म्हणावं असं वाटेल की प्रत्यक्ष आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या महिला जर संघटित झाल्या तर हा समाज म्हणजे अवकाशाला गवस निघालेल आणि हा समाज एक त्या काय म्हणतात संघटित झालेल्या महिला एक नवीन आणि वेगळा इतिहास लिहितील. कारण जेव्हा अन्याय आणि अत्याचाराने पेटून उठणाऱ्या ज्या महिला आहे त्या ज्यावेळेस नवीन इतिहास लिहितात तर त्यावेळेस त्या परमेश्वरालाही वाकवू शकतात. खरं तर आपली मुलाखत अतिशय प्रेरणादायी होती. निश्चितच आमच्या दर्शकांनाही प्रेक्षकांनाही ती निश्चितच आवडेल. त्यातल्या त्यात आज मला दर्शकांना सांगावं असं वाटतं की सीमा
ताई बोके यांची आपण मुलाखत तर ऐकलेली आहे समाजमुद्रा या सत्रामध्ये. तर याही पुढे अशा अनेक मुलाखती आपल्या होणार आहेत वेगवेगळ्या सत्रांमध्ये, वेगवेगळ्या मान्यवरांसह आपण भेटत राहणार आहोत. सीमाताई, आपण आपला वेळातला वेळ काढून आलात, कारण आपण 3-4 दिवसापासून दौऱ्यावर आहात, तरीसुद्धा आपण थोडासा का होईना आपला वेळ आमच्या राजमुद्रा न्यूज लाईव्हला दिला, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. वेगवेगळ्या सत्रांमध्ये वेगवेगळ्या मान्यवरांसह आपण भेटतच राहणार आहोत, तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.